नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदेदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एप्रिल महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच एक एप्रिल दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी म्हटले की सर तुम्ही जे सकाळी सहा वाजता व्हिडिओ अपलोड करतात तेव्हा त्या व्हिडिओचं आम्हाला नोटिफिकेशन भेटत नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन काय येत नाही कारण की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसतं त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची जी काही बेल आयकॉन असतं त्याला तुम्ही प्रेस करा त्यामुळे जेवढेही व्हिडिओ सकाळी किंवा संध्याकाळी अपलोड होतील तेव्हा त्या ते सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड झाला झाल्या तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नुकतेच जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले कोणते राज्य आता होणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं सर्वांचं अभिनंदन पर्याय क्रमांक सी आपल्या पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं आता राज्य कोणता असणार आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य असणार आहे मग या ठिकाणी एक्स्ट्रा दोन गोष्टी तुम्ही लिहून घ्या टोटल भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच इंटरनॅशनल एअरपोर्ट किती आहेत तर टोटल मिळून चौतीस आहेत आणि या चौतीस पैकी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पाच आहेत आणि उत्तर प्रदेश याच राज्य आता एक विमानतळ आहे नोएडा नावाचं विमानतळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसला हे कंप्लीट होणार आहे आणि जेव्हा हे कंप्लीट होईल तेव्हा ते आशियातील सर्वात मोठं एअरपोर्ट म्हणून समोर येणार आहे क्लिअर आता वळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याकडे टोटल बारा प्रश्न असतील व्हिडिओ शेवटपर्यंत सावकाशपणे पहा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो अलीकडेच भारताने कोणत्या देशाच्या सैन्याला एक लाख कोविड लस दिलेल्या आहेत भूतान रशिया बांगलादेश की नेपाळ तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ विद्यार्थी मित्रांनो तर भारताने म्हणजेच आपल्या देशाने वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही कोविड एकोणीसच्या लस आहेत त्या साठी ज्या काही लागणाऱ्या लसी आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या आहेत जवळपास शंभर ते दीडशे देशांना एका दिवशी आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू की प्रत्येक देशाला कोणकोणत्या माध्यमातून कोणकोणत्या उपक्रमातून त्या लसी दिल्यात कोणत्या कोणत्या देशांना फ्री दिल्यात कोणकोणत्या देशांना फ्री दिले नाहीत ह्या सर्व गोष्टी आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे डी नेपाळ तर नेपाळ देशाच्या जे काही सैन्य आहे त्या सैन्याला एक लाख कोविड लस दिली आहे आपल्या भारत देशाने मग या ठिकाणी लगेच नेपाळ या देशाचं वर्णन करण्यात आलं तर नेपाळबद्दल माहिती जाणून घेऊया हा झाला नेपाळचा झेंडा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नेपाळचे प्रेसिडेंट म्हणजेच अध्यक्ष आहेत विद्यादेवी भंडारी पंतप्रधान आहेत सध्याचे के पी शर्मा ओली राजधानी आहे काठमांडू आणि नेपाळचं राष्ट्रीय चलन आहे म्हणजेच नॅशनल करन्सी आहे नेपाळी रुपया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच भारत सरकारने मैत्री उपक्रमांतर्गत कोविड एकोणीस लसीचे एक लाख डोस कोणत्या देशात पाठवलेले आहेत म्यानमार कांगो फिजी की पोलंड तर या ठिकाणी दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर विद्यार्थी मित्रांनो फिजी नावाचा एक देश आहे कुठला आहे तो ओशनियातील एक तो देश आहे कोणता फिजी तर विद्यार्थी मित्रांनो या फिजी देशाला एक लाख डोस दिलेले आहेत कोणी आपल्या भारत सरकारने आणि कोणत्या उपक्रमाअंतर्गत तर मैत्री उपक्रमाअंतर्गत कोविड एकोणीस लसीच्या जवळपास एक लाख डोस म्हणजे एक लाख लसी फिझी या देशाला पाठवण्यात आलं आहे भारत सरकारच्या माध्यमातून मग या ठिकाणी फिजी देश कुठं आहे मी आत्ताच सांगितलं ओशनियातील हा एक देश आहे ज्या देशाचे अध्यक्ष आहेत जीओजी कोनरोटे चलन आहे फिजियन डॉलर आणि ह्या देशाची राजधानी आहे सुवा अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच नीलम सहनी यांची नियुक्ती कोणत्या राज्यातील नवीन राज्य निवडणूक आयुक्त म्हणून झालेली आहे राजस्थान आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल की तमिलनाडु तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश तर विद्यार्थी मित्रांनो ह्या जे काही नीलम सहनी आहेत या आंध्र प्रदेश राज्यातील नवीन राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणता स्टेट इलेक्शन कमिशनर मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जवळपास दोन तीन गोष्टी आता बाजूच्या एक्स्ट्रा लिहून घ्या भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत सुनील अरोरा आहेत पहिले निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे तर त्यांचं नाव आहे सुकुमार सेन आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे काही निवडणूक आयुक्त असतं त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर त्यांचा कार्यकाळ असतो सहा वर्षाचा मग या ठिकाणी आपण आंध्र प्रदेशच्या नवीन राज्य निवडणूक आयुक्ताबद्दल माहिती पाहिली तर मग आपल्याला कदाचित आपल्या महाराष्ट्राबद्दल पण विचार जाऊ शकतं तर आपल्या महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशनर कोण आहेत तर त्यांचं नाव आहे श्री उरविंदर पालसिंग मदन असं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्य निवडणूक आयुक्तांचं नाव आहे मग मा मला छोटीशी कमेंट करून कोणी सांगू शकेल का हे जे काय निवडणूक असतं म्हणजे काय इलेक्शन कमिशन असतं त्याचं उल्लेख कोणत्या आर्टिकलमध्ये करण्यात आलेला आहे जर कोणाला माहिती असेल तर अवश्य कमेंट करून सांगा बऱ्याच वेळा त्याच्यावरती रिव्हिजन झालेलं आहे तर या ठिकाणी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लगेच आपण मग आंध्र प्रदेश राज्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकूया पहिली गोष्ट आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सध्याचे वाय एस जगनमोहन रेड्डी राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि आंध्र प्रदेश हे असं एकमेव राज्य आहे ज्या राज्याला तीन राजधानी आहेत विशाखापट्टणम अमरावती आणि कुर्नूल आणि याच ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वीच पाहिलं होतं की कुर्नूल विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी तीन प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहेत कोणकोणते आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशैल्यम आणि नागार्जुन सागर या ठिकाणी बऱ्याच वेळेला अजून एक प्रश्न विचारला जातो हो की सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काय सतीश धवन स्पेस सेंटर आहे ते आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे आणि पर्टिक्युलरली आंध्र प्रदेश राज्यामध्ये श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे पहा फक्त प्रश्न आणि उत्तर एवढंच घेण्याच्या ऐवजी प्रत्येक प्रश्नाबद्दल त्या प्रश्नाची माहिती आणि त्या प्रश्नाच्या आजूबाजूची सखोल माहिती घेणे हे सुद्धा तेवढंच जास्त महत्वाचं आहे जेणेकरून करंट अफेअर्ससोबत सोबत जीकेचा सुद्धा अभ्यास कव्हर होत चालतो मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना किती हजार दावा काढणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दहा हजार मग या ठिकाणी प्रश्नाचा अर्थ समजला तुम्हाला मी परदे सांगतो आपला जो भारतीय संघाचा कर्णधार आहे विराट कोहली तो तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना दहा हजार दहावा काढणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे या ठिकाणी फक्त प्रश्नाकडे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं आहे मग विराट कोहली कोण आहेत आपल्या भारतीय संघाचे कर्णधार आहेत अजून एक एक्स्ट्रा एक पॉईंट लिहून घ्या आपल्या भारताचे जे काही कर्णधार आहेत आपल्या भारतीय संघाचे जे काही कर्णधार आहेत विराट कोहली ते कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे तिसरे भारतीय बनले आहेत आणि जर किती सामने खेळ आहेत असं विचारलं तर जवळपास दोनशे सामने त्यांनी खेळले आहेत आंतरराष्ट्रीय सामने ऍज अ कॅप्टन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा गर्भपात झालेल्या कामगारांना पगाराची रजा देणारा कोणता देश जगातील दुसरा देश बनलेला आहे इटली इस्रायल रशिया की न्यूझीलंड तर या ठिकाणी पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी न्यूझीलंड इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल द पीपल हु हॅव सफर्ड फ्रॉम अॅबॉर्शन अशा प्रकारे म्हणजेच काय गर्भपात झालेले जे काही कामगार काम आहेत त्यांना पेड लिव्ह देणारा जगातील दुसरा देश कोणता बनला आहे न्यूझीलंड मग या ठिकाणी लगेच न्यूझीलंड बद्दल आपण काही थोडी माहिती जाणून घेऊया पहिली गोष्ट हा झाला त्या त्या देशाचा झेंडा या ठिकाणी न्यूझीलंडचे पंतप्रधान आहेत जॅकिंडा आर्डन राजधानी आहे वेलिंग्टन आणि राष्ट्रीय चलन आहे न्यूझीलंड डॉलर पुढचा प्रश्न पोह्या प्रश्न क्रमांक सव्वा एका ताज्या अहवालानुसार भारतातील ऑनलाईन स्मार्टफोन बाजारपेठेतील टक्केवारी किती टक्क्यांनी वाढलेली आहे किंवा गाठलेली आहे वीस टक्के एकोणतीस टक्के पंचेचाळीस टक्के की पन्नास टक्के तर सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंचेचाळीस टक्के म्हणजे जो काही अहवाल आहे त्या अहवालानुसार काय सांगण्यात आलं आहे की आपल्या भारतातील ऑनलाईन स्मार्टफोन बाजारपेठ जी काय आहे ती जवळपास पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आता गाठलेली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पोह्या प्रश्न क्रमांक सातवा बांगलादेशातील ढाका आणि पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी यांना जोडण्यासाठी अलीकडेच कोणती ट्रेन जाहीर केली गेलेली आहे मैत्री एक्सप्रेस मिताली एक्सप्रेस समझोता एक्सप्रेस सारथी एक्सप्रेस तर या ठिकाणी सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मिताली एक्सप्रेस या ठिकाणी मग विद्यार्थी मित्रांनो मिताली जी काय एक्सप्रेस आहे ती कशा कशाला जोडणार आहे बांगलादेशची राजधानी ढाका ते ढाकापासून ती सुरू होणार आहे ते पश्चिम बंगालमधील कोणत्या स्टेशन पर्यंत जलपाईगुडी या स्टेशन पर्यंत ती जोडणार आहे ट्रेन या ट्रेनचं नाव काय मिताली एक्सप्रेस मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर एक मध्ये आहे मैत्री एक्सप्रेस मैत्री एक्सप्रेस ही सुद्धा बांगलादेश या संबंधित आहे आणि तिसऱ्या ऑप्शन आहे समझोता एक्सप्रेस आणि ही आहे इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू झालेली ट्रेन अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा कोविड लसींचे किती लाख युनिट्स युएनच्या शांती सैनिकांना भेट म्हणून देण्यात आलेले आहेत या ठिकाणी शांती सैनिक म्हणजेच काय युएन पीस किपर्स तर असं त्याला इंग्लिशमध्ये संबोधलं जातं दोन पाच सहा आठ तर या ठिकाणी आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए च्या शांती सैनिकांना म्हणजेच काय पीस किपर्स लोकांना जवळपास दोन लाख युनिट कोविड लसींची भेट म्हणून देण्यात आलेली आहे नुकतीच आपल्या भारत देशाकडून अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या देशाने अलीकडेच सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे बांगलादेश नेपाळ जर्मनी की भूतान तर या ठिकाणी नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भूतान तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भूतान हा जो काही देश आहे त्या देशाने अलीकडे सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अजून एक प्रश्न डाऊन करून घ्या जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की अठ्ठावीस पैकी जर तुम्हाला असं विचारलं की असं कोणतं राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणे लसीकरण झालेलं आहे तर ते राज्य आहे युपी हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाच्या माध्यमातून पुढचा प्रश्न पोहो प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या देशाने अलीकडेच ब्रिटिश व्यक्ती व संस्थानांवर म्हणजेच काय इन्स्टिट्यूटवर बंदी आणलेली आहे रशिया यूएसए चीन की जपान तर या ठिकाणी दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी चीन या देशाने अलीकडेच जे काय ब्रिटिश पीपल्स असतात किंवा इन्स्टिट्यूशन असतात त्यांच्यावरती बॅन आणलेलं आहे म्हणजेच काय बंदी आणलेली आहे तर या ठिकाणी क्रमांक सी सी फॉर चायना या ठिकाणी चायना या देशाने ही बंदी आणलेली आहे मग या ठिकाणी विद्यार्थी म्हणून लगेच चायनाबद्दल आपण काही माहिती जाऊन घेऊन घ्या अध्यक्ष कोण आहेत प्रेसिडेंट कोण आहेत शी जिनपिंग आहेत बरोबर राजधानी कोणती आहे बीजिंग आहे आणि राष्ट्रीय चलन कोणतं आहे रेन मिनबी हे यांचं राष्ट्रीय चलन आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडेच इसोबार इंडिया आणि मार्क्स व स्पेन्सरने कोणत्या रोगाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी मोहीम सुरू केलेली आहे टीबी स्तनाचा कर्करोग एड्स की पोलिओ हो। तर या ठिकाणी अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्तनाचा कर्करोग इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल ब्रेस्ट कॅन्सर असं सुद्धा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच काय स्तनाचा कर्करोग तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इसोबार इंडिया मार्क व स्पेन्सरने स्तनाचा कर्करोग या रोगाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे जागरूकता इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल अवेअरनेस म्हणता येईल बरोबर मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन तीन गोष्टी आता एक्स्ट्रा लिहून घ्या पहिली गोष्ट ऑप्शन नंबर मध्ये काय आलेला आहे आपण नुकताच पाहिलं टीबी दे कधी साजरा केला जातो चोवीस मार्चला टीबी डे म्हणून आपण साजरा करतो मग या ठिकाणी पर्याय क्रमांक बी काय आहे कर्करोग मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी कर्करोग या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे तर लगेच याच्याबद्दल नोट लिहून घ्या जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो चार फेब्रुवारीला आणि तिसरा ऑप्शन मध्ये आहे एड्स आणि जागतिक एड्स डे आपण कधी साजरा करतो तर एक डिसेंबरला अशा प्रकारे प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या सोबतची अतिरिक्त एक्स्ट्रा माहिती सांगितली ती सर्व माहिती सुव्यवस्थित हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लिहून घेत चला अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा नको तेच राष्ट्रीय शहरी डिजिटल मिशन कोणी सुरू केलेलं आहे हरदीपसिंग पुरी नरेंद्र मोदी राजनाथ सिंह की पियुष गोयल तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हरदीपसिंग पुरी हे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारत देशाचे गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री आहेत या ठिकाणी मग हरदीप सिंग पुरी यांनी अर्बन डिजिटल मिशन सुरू केलेलं आहे म्हणजेच काय राष्ट्रीय शहरी डिजिटल मिशन यांनी सुरू केलं आहे मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काय अर्बन डिजिटल मिशन आहे याचं कारण काय याचा उद्देश काय तर याचा उद्देश सुद्धा लगेच लिहून घ्या शहरांसाठी सामायिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हे याच्या मागचं प्रमुख उद्देश आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे होते त्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार तेवीसचा हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्याच्या स्टेडियममध्ये होणार आहे आसाम ओडिसा गुजरात की उत्तराखंड तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु मी दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगतो प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशीहून आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद